व्हॉट्सअप बहादुरांचा प्रताप फेक बातम्या न पसरवण्याचा पुण्याचे सह पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र शिसवे यांचे आवाहन. आज दुपारपासून व्हॉट्सअपवर व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पुढचे 3 दिवस शहर बंद राहणार असल्याचे आवाहन करताना पोलीस व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा बंद पुणे शहरातला असल्याचे मेसेजमध्ये सांगितले जात आहे. याबद्दलची शोधलेली वस्तुस्थिती अशी, व्हिडिओ कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी शहरातील शाहू पुतळा भागातील आहे, पुणे शहरातील नाही. पुणे शहरातील लॉकडाऊन आजच्या स्थितीत आहे, त्या स्थितीत सुरू राहणार आहे, त्यामध्ये बदल नाही. पुण्याचे सह पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र शिसवे यांनीही हा व्हिडिओ पुण्याशी संबंधित नाही असा खुलासा केला आहे. असे फेक मेसेज तयार करून कोणीही पुण्यात घबराट पसरवू नये, पोलीस कारवाई केली जाईल असा इशारा डॉक्टर शिसवे यांनी दिला आहे. पुणे शहरातील लॉकडाऊन स्थितीत कोणताही बदल नाही, जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरूच राहणार आहेत असेही शिसवे यांनी सांगितले. टिटवाळन्यूजसाठी व्हिडिओ क्षितिज टपालसह व्हॉइस एडिटर श्रद्धा टपाल, टिटवाळा. आज दिनांक 30 मार्चला दुपारपासून एका चौकात एक गाडी, पोलीस गाडी काही अनाउन्समेंट करण्याची क्लिप व्हायरल होत आहे. या क्लिपमध्ये 3 दिवसाचा लॉकडाऊन घोषित केलेला आहे व फक्त दुधाची विक्रीची दुकानं सुरू राहतील अशा प्रकारची घोषणा असल्याचं दिसून येत आहे. मी पुणे शहराचा जॉईंट सीपी सर्व नागरिकांना सूचित करतो की सदरील क्लिप ही पुणे शहरातील नाही. पुणे शहरात अशा क्लिपवर विश्वास ठेवून घबराट माजवण्याचा कुणीही प्रयत्न करू नये. यापूर्वीच पोलिसांनी 144(1)(3) अन्वये वाहतुकीला बंदी किंवा जमावबंदीचे आदेश काढलेले आहेत. त्यासंबंधीच्या योग्य त्या सूचना लोकांना दिलेल्या आहेत आणि या सर्व आदेशामधून जीवनावश्यक वस्तू ज्या आहेत त्या आम्ही वगळलेल्या आहेत. जीवनावश्यक सेवा ज्या आहेत, अत्यावश्यक सेवा आहेत, त्यांची वाहतूक किंवा त्यांची दुकानं वगळलेली आहेत. कुणीही घाबरून जाऊ नये, परंतु त्याचबरोबरीनं सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी प्रशासनानं जे काही आदेश यापूर्वी काढलेले आहेत आणि जे आम्ही वारंवार आमच्या अधिकृत सोर्सेसद्वारे माध्यमांद्वारे आपल्यापर्यंत पोहोचवलेले आहेत त्याचं मात्र पालन करा, अफवा पसरवू नका. आम्हाला या कठीण प्रसंगी आपल्या सहकार्याची अत्यंत आवश्यकता आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगची खूप आवश्यकता आहे. त्यासाठी प्रशासनानं दिलेले नियम पाळा. परंतु सदरील क्लिप जी व्हायरल होत आहे ही पुणे शहरातील नाही व त्यामधील मजकूर हा पुणे शहरातील नाही याची सगळ्यांनी नोंद घ्यावी.